नमस्कार मंडळी आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काही लोकांवर इतक्या जबाबदाऱ्या आहेत की ते पटापट कामाला लागलेल्या आहेत त्या म्हणतात की लाईफ गोज ऑन बरोबरच आहे ती तुमचं लाईफ गोज ऑन म्हणूनच मग आता आम्ही पण ठरवलं की आम्ही पण किती दिवस ना गप्प राहू जे आम्हाला खटकत आहे ते आम्ही मनात दाबून ठेवू तर आम्ही पण बोलतो आम्ही पण आमचं काम करतो नाही का म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरामध्ये एवढं सगळं घडलेलं आहे जर त्या व्यक्तीवर जबाबदाऱ्या आहेत आणि त्यासाठी त्या पार पाडण्यासाठी ती परत व्हिडिओज बनवायला एकदम सुरू झालेली आहे तर त्या व्हिडिओजमधनं आम्हाला जे खटकतं तर त्यावरती आम्ही रिॲक्शन देणं भागच आहे ना मग आम्ही तरी का गप्प बसू म्हणून मग मी आज आहे ना शेवटी त्या व्यक्तीवरती रिॲक्शन घेऊनच आलेली आहे तर मंडळी आता ना कोणी कंप्लेंट करू नका हां की कशाला तुला काय जरा पण हे नाही आहे जरा शांत बसत नाही तिच्या घरी असं झालं आणि तू तिच्यावर रिॲक्शन देते थोडे दिवस तरी थांबायचं ॲक्च्युली ॲक्शनला रिॲक्शन येतेच नाही का म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी असं झालेलं आहे तर ती ॲक्शन रोल कॅमेरा ॲक्शन सुरू झालेलं आहे तर मग मी पण रोल कॅमेरा रिॲक्शन नाही का सुरू तर होणारच हे तर म्हणताही आहे त्यामुळे मग आता तुम्हाला कळलंच असेल की मी आज कोणाबद्दल बोलणार आहे आज आपण बोलणार आहोत आपल्या द वन ओनली माऊस क्वीन यांच्याबद्दल तर जे लोक अशा कॉमेंट घेऊन हो येतील ना तर तुम्ही सरळ त्यात डिलीट मारणार आहे बरं का कारण का जे पण तुम्हाला ज्ञान द्यायचंय ना ते तिकडे जाऊन द्यायचं त्यांनी केलं तर ते धैर्य आणि आम्ही केलं तर काय पाप आम्हाला माणुसकीच्या गोष्टी शिकवायला येऊ नका ते मुळात आहे ना ताई तुम्ही त्या मृत व्यक्तीची जितकी आठवण काढताय ना आता ते हयात नसताना ते गेल्यावरती तितकीच आठवण आणि तितकीच काळजी आणि तितकच प्रेम तितकाच जिव्हाळा ते जिवंत असताना तुम्ही त्यांना दिलं असतात ना तर जास्त बरं झालं असतं नाही का असं तुम्हाला नाही वाटत का हुँ? आता तुम्ही म्हणाल की असं होतं मी आधी पण अशीच होती पण मी ते दाखवलं नाही मग ते नाही दाखवलं तर मग आता हे कशाला दाखवत आहे आता परत परत कशाला दाखवत आहे आता ती व्यक्ती आहे का तिची तिच्या बाजूची सफाई द्यायला किंवा तिच्या बाजूचं तुम्ही हे नाटकच मुळात जेव्हा सुरू केलं ना तेव्हा ती व्यक्तीला ती व्यक्ती त्या सेन्सेसमध्येच नव्हती की ती आपली बाजू काही बोलू शकते किंवा सांगू शकते जगापुढे मांडू शकते त्यामुळे आम्हाला फक्त एकच बाजू माहिती आहे जी तुम्ही सांगितली आहे आणि तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हा मोठा एक प्रश्नच आहे तुम्ही रोज व्हिडिओ घेऊन येता आणि त्या व्हिडिओच्या सुरुवातीला रोज एक आठ ते दहा मिनिटाचं ज्ञान आम्हाला देता प्रवचन तुमचं नाव बरोबर ठेवलेलं आहे राधे मा तुमच्यासाठी हा परफेक्ट सेकंड ऑप्शन आहे जर हे नाही वर्क झालं किंवा काही कारणास्तव तुम्हाला बंद करावं लागलं तर तुम्ही प्रवचन करता होऊ शकतात ॲक्च्युली मला ते कळतच नाही की तुमचं चॅनलच कसलं आहे कुठल्या प्रकारचं आहे काय टाईप आहे तुमचा चॅनलचा जसं मी आधीही बोलली की या डेली व्लॉगर्सच्या चॅनलचा काही थांगपत्ताच लागत नाही काही दाखवू शकतात हे आपल्या चॅनलवर कधी प्रवचनच देतात एका जागी बसून मग कधी तुम्हाला प्रमोशनच करून दाखवतात तर कधी तुम्हाला रेसिपी दाखवतात तर आता नवीन अजून एक ॲड आड, ऑन झाला आहे की म्हणजे टेक गुरुजी पण झालेले आहेत आता आपल्या ताई म्हणजे असं लोक त्यांना विचारतात की ताई हे कसं करतात एडिट कसं करतात फलाना कसं करतात दिमकाना कसं करतात तर मग ताई तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवतात की कसं एडिटिंग वगैरे करायचं शॉर्ट्स कसे एडिट करायचे बरं ते शॉर्ट्सवरून लक्षात आलं ताई माझ्या तुम्ही शॉर्ट्स दाखवताना फक्त तुम्ही ते इनशॉर्ट ॲपवरचंच दाखवता की कसं काय एडिट करायचं पण शॉर्ट कसा अपलोड करायचं म्युझिक कसं ॲड करायचं यूट्यूबवरती फिल्टर कसे लावायचे ते सगळं कसं म्हणजे यूट्यूबवर कसं अपलोड करायचं ते तर मुद्द्याचं तुम्ही दाखवलंच नाही व्हेरी स्मार्ट आ व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चला हो आणि ताई तुम्हाला सेव्हिंग बद्दलच्या टिप्स पण देतात आ की कसं काय सेव्ह करायचं आणि मग आता कसं इनडायरेक्टली सांगतात की आता याडे जसा जास्त पैसा येऊ लागलाय ना जास्त जास्त असं म्हणजे तुम्हाला लोकांना पकवून पकवून म्हणजे एवढ्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या जबाबदाऱ्यांमधून मला इतका पैसा मिळू लागलाय ना कारण शेवटी काय आहे त्या जबाबदाऱ्या म्हणजे इनडायरेक्टली माझं कंटेंटच आहे तर त्यामधनं ना इतका पैसा येऊ लागला आहे ना की मी इतकं इन्व्हेस्टमेंट केलं आहे कधी इथे कधी तिथे कधी ह्याच्यात कधी त्याच्यात तर मग आता मी तुम्हाला सगळं त्याच्याबद्दल ज्ञान देऊ शकते तर मग आता मी टेक गुरुजीबरोबर सेविंग गुरुजी पण बनली आहे म्हणजे मी तुम्हाला सेविंगच्या टिप्स देऊ शकते म्हणजे ना तुम्हाला ना ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतील तुम्ही याच्यापेक्षा भारी भारी गोष्टींमध्ये सेविंग्स केले असतील इन्व्हेस्टमेंट केली असेल पण ना तरी पण मी तुम्हाला ना सांगणार आहे कारण का ना एक कंटेंट आहे ना आणि काही मठ्ठ लोकं अशी आहेत ना जे लोकांना ना, ना काहीच माहिती नाही आहे जे ते ताई हा ड्रेस कुठून घेतलापासून ताई तू दही कसं लावते इथपर्यंत मला प्रश्न विचारतात ना तर त्या डम लोकांना हे काय माहिती असणार ना तर त्यांना मदत म्हणून मी हे करते कारण मला असं असंच हेच माझी संपत्ती आहे असे लोकच आणि त्यात माझे अहो ते मदे 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 ना उगाच काहीतरी मध्ये मध्ये बरळत असतात त्यांना किती वेळा सांगितलं गा मध्ये मध्ये बोलत जाऊ नका तुम्हाला काय आहे सेव्हिंग बेविंग माहिती आय टी मॅनेजर वगैरे बोलते म्हणून लगेच काय स्वतःला आय टी मॅनेजर समजू नका तुम्ही काय आहात ते आहे ना लक्षात ठेवा असं लोकांना सांगितलंय मी पण म्हणून काय लगेच स्वतःला समजायला लागल्या काय आधी मी काय म्हणते ताई सगळ्याच गोष्टी कॅमेरावर दाखवणं जरुरी आहे का अधी? आणि प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना बोलायचा चान्स देता पण तुम्ही त्यांच्याकडून तो चान्स ते सुरू होताच हिरावून घेता असं का करता हो तुम्ही जर तुम्हाला त्यांच्या कुठल्या आयडियाज नाही पसंत पडत किंवा काही तुमचं जे काही प्रॉपर तुमचं त्याच्यावरती डिटेल बोलणं झालेलं नाही आहे तर एकदा तुम्ही कॅमेरावर ते सगळं दाखवण्याआधी किंवा कॅमेऱ्यावर ती चर्चा दाखवण्याआधी तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित बोलून घ्या ना की बाबा तुमचं काय मत आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं की आपण कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे मग त्यांचं मत तुमचं मत एकमेकांशी तुम्ही सहमत होत आहे की नाही जर नाही होत आहे तर मग ते कसं आपण ऑन कॅमेरा दाखवायचं ते सगळं विचार करून व्यवस्थित दाखवू शकता आलं असतं नाही का म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला फिल्टर्ड दाखवायच्या असतात ना त्या गोष्टी तुम्ही अनफिल्टर्ड दाखवता उगाचच त्या नवऱ्याचं बिचाऱ्याचं मत विचारून त्याला उडवूनच लावता ज्या गोष्टी अनफिल्टर्ड दाखवायचा असतं जसं की तुमचा चेहरा त्या गोष्टी मात्र आपण फिल्टर लावून लावून एकदम तेल चोपडून दाखवतं ती एक मराठीत म्हण आहे माहिती आहे ना काना मागून आली आणि तिखट झाली तसंच ह्यांच्या बाबतीत काहीसं झालेलं आहे तुम्हाला मुंबईत आणण्यामागे तुमच्या नवऱ्याचा खूप मोठा हात आहे तुम्ही तुमच्या नवऱ्यामुळेच आहात आज इथे ते लक्षात असू द्या म्हणजे झालं आता नवऱ्यावरून आठवलं ह्या म्हणत आहेत की आता आम्ही जाणार आहे म्हणजे अजून विचार नाही झाला आहे पक्का ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अजून काही शिक्का बसलेला नाही आहे बट ताईंचा असा विचार होता की आता बाबा गावाला सेटल व्हायचं घर वगैरे घेतलं आहे ना गावाकडे त्यांनी मत तर मग तिकडेच आपण राहायचं की भाड्याने द्यायचं तर त्यांचं असं मत आहे की त्यांचं स्वतःचं घर आहे त्यामुळे त्यांनी काही दिवस तिथे जाऊन स्वत राहावं तर मी काय म्हणते ताई की जर तुम्ही तिथे गेलात तर मग तुमच्या नवऱ्याच्या नोकरीचं काय एवढं आय टी कंपनीमध्ये जॉबला आहेत ना ते मॅनेजर मग कसं काय करणार त्यांचं की फक्त यूट्यूबवरच नाही म्हणजे तुम्ही असं नंतर बोलू नका की यूट्यूबवर माझं काही घरबीर चालत नाही म्हणून आधीच सांगते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय का जर यूट्यूबवर चालतं तर मग सांगा की बाबा चालतं कारण ओव्हरऑल आहे ना तुमचा जो ऑरा आहे आणि जसं तुमचं वागण्या बोलण्याची पद्धत आहे ना त्यावरून असंच वाटतं की घर तुमचा नवरा नाही तुम्हीच चालवत आहात आता एका सॅनेटरी पॅन्टीचं प्रमोशन करत होत्या म्हणजे ते काहीतरी आलंय आता नवीन प्रकार जे म्हणजे डायपर कसे असतात मुलांचे तसे तर ते तुम्ही प्रवासात वापरू शकता वगैरे असं त्या सगळं सांगत होत्या तर ते झालंच पण ह्यामध्ये बोलता बोलत्या या ताई बोलल्या की बाहेर जाताना आपल्याला वॉशरूमचा खूप प्रॉब्लेम होतो आणि मग युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं त्यामुळे पण मग ही पॅन्टी घातल्यानंतर ह्याच्यातच आपण सगळं करायचं का मग जायचं नाही का वॉशरूमला आणि जर मग तसं नाही आहे वॉशरूमला जाणं जरुरी आहे तर मग असं वॉशरूम थांबवून ठेवल्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतील त्याबद्दल तर ताई काहीच बोलल्या नाही म्हणजे अनहायजेनिक वॉशरूममुळे बरोबरच आहे तुमचं म्हणणं ते मला पटलं की बाबा युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात इन्फेक्ट होतात युरिन इन्फेक्शन पण युरिन अडवून ठेवल्यामुळे पण जास्त काळ त्याचे पण दुष्परिणाम असतातच नाही का जसे की किडनी स्टोन आणि त्याचेही इन्फेक्शन कॉम्प्लिकेशन्स असतात तर मग त्याचं काय म्हणजे द्यायची तर पूर्ण माहिती द्या ना अर्धवट माहिती कशाला देता रट्टेबाजी नका करू पूर्ण अभ्यास करून बोलत जा नुसतं ब्रँड आलाय ब्रँडवर काय लिहिलंय ते थोडंसं वरवर वाचलं आणि झालं असं असं काम नाही करायचं बाबा माझ्यासारख्या लोकांना ना असं आवडत नाही मग ते पकडतात आणि मग त्यांचे असे खूप सारे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं पण आम्हाला मिळालीच पाहिजेत मेरे सवालो का जवाब दो दो ना माऊस क्वीन ह्या ताईंची वकॅबलरी पण खूप भयंकर आहे पण हल्ली थोडा अभ्यास करताना दिसतात म्हणजे थोडं तरी काहीतरी सेन्सिबल बोलतात आणि व्यवस्थित असं वर्ड्स वगैरे रिसर्च करून बोलतात असं वाटतंय बाबा एकंदरीत आपले पॉडकास्ट ऐकून थोडी सुधारणा झाली आहे पण तरी ताई त्या दिवशी आज की ना आमच्या अहोंना आयडियल टिफिन पाहिजे आयडियल टिफिन टिफिनमध्ये काय आयडियल असतं ताई म्हणजे तुम्ही काय शब्द वापरता कशासाठी वापरता थोडा तरी विचार करा आयडियल टिफिन म्हणे आणि नवरा आहे तो तुमचा मुलगा नाही की कुक्कुल बाळा नाही की मला पण असा टिफिन पाहिजे मामे मला पण त्याच्यासारखा टिफिन पाहिजे आणि मम्मीने मग इच्छा पूर्ण केली टिफिन घेऊन दिला हां मुलाला बाळाला घे बाळा घे रडू नकोस नंतर टिफिन दिल्यावरती काय इच्छा होती अजून बाळाची बाळाची इच्छा होती की ते कसं ना यूट्यूबवर इंस्टाग्रामवर कसं असं छान छान डबे भरून दाखवतात फळं पण देतात सलाड पण देतात लोणचं पापड भाजी चपाती असा म्हणजे एकदम असा फुल फ्लेजेड असा टिफिन असतो तर तो तसा म्हणजे त्यांना पण पाहिजे होता ना अशी बाळाची इच्छा होती म्हणून मग आम्ही टिफिन तर दाखवला पण टिफिन भरताना नाही दाखवला म्हणजे किती ना वेळी चलाक ना चलाक ब्रो हो <laughs> ताई तो मी किती वेळ तो व्हिडिओ असा मागे पुढे करून बघत होती की कुठेतरी ताई टिफिनमध्ये असं भरताना दाखवतील असं म्हणजे असं ते शॉर्ट्स क्रिएट करतात ना तसं कारण तुम्ही ना असं एक्सप्लेनेशन असं दिलं ना की असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं मी किती वेळ असं डोळे लावून बसलेली की आत्ता ताई भरेल डब्बा पण ताई कसला ताईने नुसते आम्हाला डब्बेच दाखवले रिकामी डब्बे हे बरं नाही केलं तर तुम्ही असं काय पचका नाही करायचा नुसतं डबे काय ते आम्हाला पण माहिती आहे आणि ते कुक्कुलं बाळ एवढं मोठं झालं एवढं आय टी मॅनेजर झालं ते स्वतःसाठी डब्बा नाही घेऊ शकत तुमच्याकडे रडतं येऊन शी आता आपण वळूया मूळ मुद्द्याकडे जसं मी म्हणाली होती ना की या यूट्यूबमध्ये ना एक अशी लाट येते एखाद्या टॉपिकवर एक जण बोलला की सगळेजणं आपापलं ज्ञान त्या टॉपिकवरती द्यायला सुरू होतात का आता ते हळदी कुंकवाचा वगैरे सीझन होता ना तर त्यामुळे काय झालं की तो, तो विधवा आणि सधवाबाईचा टॉपिक खूप ट्रेंडिंग होता नाही का तर त्या दिवशी पण आपल्या ताई म्हणाल्या की मी आज ना एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे तर मग त्यांचे अहो काय म्हणाले कुठला टॉपिक ट्रेंडिंग आहे का ते अहोंना थोडं जरा गप्पच ठेवत नाही तर त्यांना बाजूला ठेवत जा त्यांना ना खरंच कधी कधी ना कितना भोला आहे रे तू भोला म्हणण्यापेक्षा मठ्ठच आहेत ते कधी कधी असं वाटतं ओव्हरऑल त्यांच्या बोलण्यावरनं म्हणजे तुम्ही बोलताय काय तुम्ही सांगताय काय आणि यांचं आपलं भलतंच ह्यांचं आपलं हे ट्रेंडिंगमध्येच अडकले आहेत घरची परिस्थिती काय आहे आणि यांना ट्रेंडिंगचं पडलं आहे तसं बोलता बोलता ते खरंच बोलून गेले कारण तो काय आपला साधा माणूस त्याला काय माहिती ना असं नसतं बोलायचं इतकं इतना बी सच नाही बोलणे का तुम्ही कसं असं लोकांना कसं गोल गोल फिरवून त्या टॉपिकवर आलात ना तसं यायचं असतं ते त्यांना नाही माहिती ना हो म्हणून ते बोलले की तोच तोच तो का ट्रेंडिंग टॉपिक त्याच्यावर बोलणार आहेस का होतं असं कधी कधी सच्च्याही कुठून ना कुठून तरी बाहेर येतेच असो पण तुम्हाला आता ना प्रमोशन क्वीन आणि राधेमा ह्याच्यानंतर अजून एक नाव देण्याची वेळ आली आहे ते म्हणजे सिम्पथी क्वीन म्हणजे सिम्पथी कशी गोळा करावी ना कुठल्याही टॉपिकला कसं एकदम त्याचा बवाल करावा आणि मग त्यानं त्यातनं आपण कसं काय आपण किती महान आहोत राधेमा किती महान आहेत हे लोकांना दाखवून द्यायचं ते कोणी तुमच्याकडनं शिकावं अहो सगळे बोलतात तर बोलू दे पण आपली वेळ काय आपल्या वडिलांना जाऊन अजून महिना पण नाही झाला आपण ह्या टॉपिकवर आत्ता बोलणं जरुरी आहे का एवढा साधासा विचार नाही आला आणि कसं तुम्ही असं इतकं सरसकट बोलू शकता ना ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय कधी तुम्हाला गदगदून येत नाही कधी भरून येत नाही असं गोष्टी बोलताना बोला ना बोला पण हे बोलून जे आज कॉम्प्लिमेंट येत आहेत ना त्याच कॉम्प्लिमेंट नंतरही आल्या असत्या पण काय आहे ना की आत्ता म्हणजे आत्ता एकदम ट्रेंडिंग आहे ना आत्ता एकदम हॉट तव्यावरचा गरम गरम टॉपिक आहे तर मग आत्ता बोलून घेतलं तर म्हणजे गरम आहे तेव्हाच हतोडा मारलेला चांगला असतो ना तर त्यामुळे आत्ता बोलून घेत ता आहेत आपल्या ताई भेती गंगा में हाथ ताई बोलता, बोलता, बोल मी हात धोलो तर ताईंना काही घेणं देणं नाही आत्ता त्या दिवशी पण बोलत्या बोलत्या बोलल्या की मी आता आई येणार आहे तर आई येणार आहे तर आई तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत राहील अरे कशाला कशाला थोडा दिवस त्या आईला जरा ब्रेक दे येणार आहे ते येऊ दे पण तिला व्हिडिओमध्ये घेणं जरुरी आहे का हां हे मी ॲडव्हान्समध्येच ह्याच्यासाठीच बोलते आहे की चुकून माकून माझं पॉडकास्ट जर कानावर पडलं ना तर अवॉइड कर बाई त्या माऊलीला कॅमेरामध्ये आणण्यापासनं सगळ्या वाटेल त्या गोष्टीला कंटेंट बनवायचं घाणेरडी सवय नुसती आम्ही कसं करतो आहे आम्ही कशी घरची जबाबदारी घेतली आहे आम्ही आमच्या आईला कसं सावरतो आहे है, हे आणि त्या हे सगळं सगळेच करतात पण सगळे त्याचं कंटेंट बनवून यूट्यूबवर विकत नाही आणि आम्ही पण पुढारलेल्या विचाराचे आहोत बरं का तुमचं पब्लिक असेल तशा विचाराचं म्हणून तुम्हाला त्यांना परत परत हे ज्ञान द्यावं लागतंय नाहीतर काही गरज नाही आहे खरं तर आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्ही जे खायला प्यायला बनवताय जे काही गोष्टी घेताय ते दाखवणं वगैरे तर त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे तुम्ही घेताय खाताय पिताय ते ठीकच आहे म्हणजे लहान मुलांचा काही त्याच्याशी संबंध नसतो कोणत्या आजी आजोबांना वाटेल की त्यांच्या दुखवट्यामध्ये लहान मुलांनी राहावं त्यांनी काही खाऊ न खाऊ पिऊ नये किंवा फॉर दॅट मॅटर त्यांच्या इवन मुलांनीसुद्धा मुलामुलींनीसुद्धा दुःख करत राहावं असं कोणालाच वाटणार नाही बरोबरच आहे पण जे तुम्ही करताय ते प्रत्येक गोष्ट व्हिडिओ बनवून टाकण्याची गरज नाही आहे तुम्ही खीर केलीत खीर करण्याबद्दल खाण्याबद्दलही आमचा काही आक्षेप नाही आहे पण ती खीरची रेसिपी रेसिपी दाखवण्याची वेळ आहे काही आपल्या व्हिडिओला काहीतरी कंटेंट पाहिजे आपला व्हिडिओ एक लेंथ आपल्या व्हिडिओची कम्प्लीट झाली पाहिजे ह्यासाठी फक्त तुम्ही ते कंटेंट म्हणून वापरलात आणि नंतर लोकांनी बोलल्यानंतर उलट चोराच्या उलट्या बोंबा की तुम्हीच कसे जुनाट विचाराच्या आहात तुम्हालाच कसं काय कळत नाही आणि तुम्ही तर तुम्ही तुमचे जे अंध मंद भक्त ते पण तुटून पडतात अक्षरशः लोकांवर अहो लोकांचा बोलण्याचा अर्थ काय तुमची ताई तुम्हाला फिरवून ते दाखवते काय आणि तुम्ही त्यांच्यावरती तुमचे डोळे झाकून विश्वास ठेवता काय की येते तुमच्यासारख्या लोकांची मला खरंच आ, मी खीर केली मुलाने मागितली मी खीर केली इतकं सोपं तुम्ही सांगू शकत होतात हां खीरची रेसिपी दाखवण्याची गरज नव्हती तुम्ही सुवर्ण योजना स्कीममध्ये पैसे गुंतवले होते ती नेमकी आत्ताच पूर्ण झाली चला असेल झाली म्हणजे कोइन्सिडेंटली ते महिने आत्ताच पूर्ण झाले आणि तुम्हाला तो दागिना मिळाला तो मिळाला तर तुम्ही फक्त सांगू शकत होतात की बाबा मला हा दागिना मिळाला म्हणजे अन आत्ताच ते कम्प्लीट झालं तर मी हे तुमच्याबरोबर शेअर केलं पण काय ते त्याचं पण तुम्ही पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बनवलात ताई की कसं काय काय केलं काय केलं बघा मी किती तोळ्याचा बनवला कसं बनवला आहे ते इथे तुम्ही तुमच्या आईच्या मंगळसूत्राबद्दल बोलताय आणि इथे आपलं स्वतःचं मंगळसूत्र एकदम डिटेलमध्ये एकदम शो करून दाखवतायत आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे ताई की तुम्ही जे काही दाखवता ना ते कितपत दाखवायचं किती त्याचं डिटेलिंग आता देणं योग्य आहे किती नाही ते थोडं विचार करा तुम्ही खूप सॉर्टेड आहात ना खूप सॉर्टेड आहात तुम्ही खूप शांत डोक्याच्या आहात तुम्ही खूप पुढारलेल्या आहात नाही ले ले, का मग आम्ही नाही आहोत तेवढे कदाचित पुढारलेले तर आम्हाला तुमचं हे वागणं काही रुचत नाही आहे नाही तर मग इतकेच तुम्ही स्ट्रॉंग आहात ना तर मग कम्प्लिटली मूव ऑन वा प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला एक पाच सात मिनटाचं ते सिंपथी ड्रामा करण्याची मग गरजच नाही आहे ते पण करू नका ना मग एक ते काय ते तुम्ही ठरवा तुम्ही मूव ऑन झाला आहात की नाही झाला आहात मला जी फिलिंग ह्यांच्याबद्दल बेहोश टॉक्सच्या वेळेला आलेली तीच फिलिंग मला आता पुन्हा येत आहे बेहोश टॉक्सच्या वेळेला पण ह्यांनी जे आईचं जे स्ट्रगल होतं ते स्ट्रगल ह्यांनी स्वतःच्या नावावरती खपवलं म्हणजे ह्यांचं मुळात ते स्ट्रगल ह्यांचं नव्हतंच जे वडिलांनी जे टफ टाईम वगैरे दिलं ह्यांना ते ह्यांच्या मुळात आईचं स्ट्रगल होतं ती माऊली तर शेवटपर्यंत स्ट्रगलच करत होती आणि आता सेम ते वडिलांबद्दलची जी सिंपथी जे मिळवण्याचे प्रयत्न करत ती खरी सिंपथी त्यांच्या आईला मिळाली पाहिजे त्यांच्या आईचं दुःख हे कितीतरी पटीने मोठं आहे ह्यांच्यापेक्षा पण तरी ह्या आपल्या सगळं आईचं जे काही श्रेय आहे ते लाटण्यामध्ये नंबर वन आहेत अहो काहीतरी तरी, तरी त्या व्यक्तीला तिचं स्वतःचं असं राहू द्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये कंटेंट बनवणं सोडून द्या चला तर मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मासाला मा